आणि जसं त्या ठाकूरने दरवाजा उघडला तर समोरचा नजारा बघून त्याचे पूर्ण होश उडाले होते. चंता भीतींचा आधार घेऊन एकदमच घाबरलेल्या अवस्थेत तिथं बसलेली होती. खोलीमध्ये चारी बाजूला रक्तच रक्त पडलेलं होतं आणि त्या मांसाचे तुकडे इकडे तिकडे पडलेले होते. वैद्यजीचा कंकाल तिथेच पडलेला होता आणि राजेश कुठंच दिसत नव्हता. चंदा, हे सगळं झालं तरी कसं? तू ठीक तर आहेस? ठाकूरने चंदाला सहारा देऊन उभं केलं. ती अजूनही एकदम भीतीने थरथर कापत होती. काय झालं होतं इथे आणि राजेश कुठे आहे? तो खिडकीमधून आतमध्ये आला होता. खूपच भयानक होता तो. ना माणूस ना जनावर. त्याने वैद्यजींना माझ्या समोरच चीरफार करून खाल्लं आणि पुन्हा राजेशला त्याच्या मुंह मध्ये ठेवून इथून खिडकीतून बाहेर घेऊन गेला. वैद्यजीचे शिष्य हे बघून एकदम हैराण झाले होते कारण त्यांना आश्रमच्या जवळपास कोणताही जनावर दिसला नव्हता जसं चंदा सांगत होती. पण समोर जे काही झालेलं होतं त्यामुळे ही गोष्ट धुडकावू शकत नव्हते. त्यासाठी ते शांत बसले. तुझ्या विधवा व्हायचं कारण कुठे ना कुठे आम्हीच आहोत. तू आमच्या सोबत चल. आता तू नेहमी आमच्या सोबतच आमच्या हवेलीत राहशील. ठाकूर तिला तिच्या सोबत घेऊन आले. त्याच्या रूम मध्ये गेल्यानंतर चंदा एकदम दुःखी दिसत होती आणि जसा तिथला दरवाजा बंद झाला आणि तिला वाटलं की ठाकूर तिथून निघून गेले आहेत तर ती रहस्यमय तरीकेने एकदम हसली. तिने साडीमध्ये लपवलेलं एक सफरचंद बाहेर काढलं आणि तिच्या समोर ठेवून ती बोलली. त्या म्हाताऱ्या वैद्याची बळी घेण्यासाठी खूप कठीण होतं. त्यासाठी आम्हाला एवढा खेळ खेळावा लागला. नक्षत्रमध्ये पैदा झालेल्या त्या बुढ्याच्या बळी देण्यानंतर आता तुमच्या शक्ती पण तुमचे भाऊ आतापी वतापी सारखी झालेली आहे. आता तुम्हाला पाहिजे ते रूप तुम्ही धारण करू शकता. आता आपण पूर्णपणे आसानीने ठाकूरच्या वंशजाला पूर्णपणे संपवू टाकू शकतो आणि पुन्हा तुमचे दोन्ही भाऊ आतापी आणि वतापी पुन्हा जिवंत होऊ शकतात. काही दिवस गेल्यानंतर आता चंदाने नॉर्मल बिहेव करायला सुरू केलं. ठाकूर साहेब, रामू काका कधीपर्यंत ठीक होतील? जर तुम्हाला वाईट नाही वाटलं तर त्यांनी ठीक होईपर्यंत त्यांच्या जेवणाचं काम मी सांभाळू. हो हो, का नाही, नक्की बनव. हे ऐकून चंदा हसली आणि ती किचन मध्ये गेली. संध्याकाळच्या जेवणाचं डिनरच्या टायमिंगला सगळे डायनिंग टेबल वरती आले. चंदाने त्यांच्या समोर खूप सगळे पक्वान ठेवले होते. ठाकूर सोबतच त्यांचा भाऊ विक्रमही तिथं अवेलेबल होता. चंदाने तर आज आपल्या आवडतीचं सगळं जेवण बनवलं आहे. ही आलू वांग्याची भाजी तर खूपच चांगली आहे. त्या दोघांनी एकदम आनंदाने जेवण केलं आणि त्यानंतर चंदाने फळांच्या टोकरीमधून ते सेफ उचललं आणि त्या दोघांना ती बोलली तिथे. जेवल्यानंतर सेफ खाणं खूप चांगलं असतं तब्येतीसाठी. विक्रमने त्याच्या हातातून ते सेफ घेतलं आणि खात खात तो त्याच्या रूम मध्ये गेला आणि काही वेळानंतर बिस्तर वरती पडला. तेवढ्या चंदा त्याच्या रूम मध्ये गेली आणि त्याच्याकडे बघून हसू लागली. अगं चंदा, तू ह्या वेळेस? तिने दरवाजाला आतमधून कडी लावली आणि विक्रमच्या ओठांवरती हात ठेवून बोलली, काही वेळासाठी शांत होऊन बसा. तिचा स्पर्श होताच विक्रम पण हसत तिला बघू लागला. असुरा देवाय प्रगटम, असुरा देवाय प्रगटम. तिच्या एवढ्या बोलल्यानंतर विक्रमच्या पोटामध्ये असुर राजेश जो आता सेबच्या रूपामध्ये मौजूद होता त्याने त्याचं असुरवालं रूप धारण केलं आणि विक्रमचं पोट फाडून तो बाहेर आला. विक्रमचा मृत्यू झाला. आता फक्त एक उरला आहे, वीर. सकाळी जेव्हा सगळी लोक ब्रेकफास्टच्या टेबल वरती आली तर विक्रम कोणालाच तिथे दिसला नाही. हा विक्रम अजूनपर्यंत का नाही आला? कोणीतरी त्याच्या खोलीत जाऊन बघितलं का? त्यांना मी सकाळी सकाळी बाहेर जाताना बघितलं होतं. असं पहिले तर कधी नाही झालं. तो बिना नाश्ता करून कुठे जातच नाही. आता मी तर त्यांना विचारू शकत नव्हते. ते ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही स्वतः त्यांना विचारा. ठीक आहे. नाश्त्यामध्ये हे सेब नक्कीच खावा. सकाळ सकाळ हे सफरचंद खाणं नक्कीच चांगलं असतं.
ही सगळ्यांना सफरचंद चारण्यामध्ये एवढा जोर का देते? ही आल्या आल्या रामू काकांची तब्येत बिघडली. ही आश्रमात गेली तर वैद्यजी संपले. काल यांनी विक्रमला सफरचंद दिलं होतं, तो पण सकाळपासून गायब झाला. धन्यवाद, पण माझं सफरचंद खायचं बिलकुल पण मन नाही आहे. असं बोलून ठाकूर तिथे जागेवरच उभा राहिला आणि त्याच्या कामानिमित्त बाहेर गेला. चंदा एकदम दातावरती दात ठेवून बोलली, काही हरकत नाही, आता नाही तर रात्रीच्या खाण्यामध्ये नक्कीच तुझं काम पूर्ण होऊन जाईल. आता चंदा रात्र होण्याची एकदम आतुरतेने वाट बघत होती. रात्री ठाकूर एका तांत्रिक बाबाला सोबत घरी घेऊन आला. त्यावेळी चंदा किचन मध्ये जेवण बनवत होती. मला इथे कुठल्या अशुद्ध ऊर्जेचा आभास होत आहे, म्हणून मी तुम्हाला इथे आणलं आहे स्वामीजी. आमच्या घरी काही दिवसांपासून खूप अजीब अजीब घटना होत आहेत. चिंता नको करू, आम्ही लवकरच तुझ्या घरची समस्या दूर करून टाकू. या स्वामीजी, तुम्ही पहिले आमच्या सोबत जेवण करून घ्या. दोघेही डायनिंग टेबल वरती बसले आणि चंदाने जेवणासोबत पण एका फळाची टोकरी ठेवली, ज्यामध्ये तेच सफरचंद ठेवलेलं दिसत होतं. जर हा तांत्रिक आला नसता तर ह्या माणसाला आज मारू शकले असते. पण काही हरकत नाही, आता हा तांत्रिक आणि ठाकूर दोघांनाही वरती पोहोचवेल. तांत्रिक बाबा सारखं सारखं त्या चंदाकडे बघत होता आणि वीर ह्या गोष्टीला लक्षपूर्वक बघत होता. चंदाने तांत्रिकाला सेफ देऊन बोलली, स्वामीजी याला पण खाऊन बघा, जेवण केल्यानंतर एक सफरचंद खाणं तब्येतीसाठी चांगलं असतं. धन्यवाद. आणि जसं जसं बाबा सफरचंद खात होते, चंदाच्या चेहऱ्यावरती एकदम आनंदच आनंद दिसत होता. ते सफरचंद खाऊन झाल्यानंतर तांत्रिक बाबाने त्याच्या झोळ्यामधून एका पाण्याची बाटली काढली. हे काय आहे बाबा? हे गंगा जल आहे. असं बोलून तांत्रिकने एकदमच ते पाणी पिऊन टाकलं आणि त्यांच्या पोटातून एकदम जोर जोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला. हे ऐकून चंदाला सगळं समजलं की गंगा जल मुळे राजस असुर खत्म झाला आहे. तू माझ्या सोबत छळ कपट केला आहेस तांत्रिक, आता मी कोणालाही जिवंत नाही सोडणार. आणि असं बोलून ती तिच्या असुरवाल्या रूपामध्ये आली आणि तिने तांत्रिक वरती हमला केला. म्हाताऱ्या, तुला तर मी नंतर पाहिल, पहिल्यांदा या ठाकूरला मी संपवून टाकेल. तिने तांत्रिकाच्या खांद्यावरती तिच्या लांब सडक नखणांनी छेद केला आणि त्याला जमिनीवरती लटकून ठाकूर जवळ गेली. तू ह्याला घेऊन आला होतास ना, आणि आता बघ तू ही मरशील आणि हाही. आणि असं बोलून तू ठाकूरचा गळा दाबू लागली. तिची नख ठाकूरच्या गळ्यामध्ये घुसत चालली होती आणि त्याचा श्वास रुकत चालला होता. आणि तेवढ्यात त्या तांत्रिकाने त्या असुरच्या गळ्यामध्ये एक माळा टाकली आणि त्या माळ्यामुळे ती जोर जोरात एकदम ओरडू लागली होती. काढा ह्याला. तांत्रिकने त्याच्या झोळ्यामधून एक मटकी काढली आणि त्याला जमिनीवरती ठेवून काहीतरी मंत्र बोलू लागला. एक जोरात ओरडल्यानंतर चंदा हवा बनून त्या मटक्याच्या आतमध्ये गेली. तांत्रिकने लगेचच त्याच्यावरती कपडा बांधला आणि त्याला कडेनी रस्सी बांधली. आता मटकीचं काय करायचं आहे बाबा? आता जोपर्यंत ही या कलशच्या आतमध्ये आहे, कुणाला त्रास नाही देऊ शकत. हिला उचल आणि माझ्या सोबत चल. तांत्रिक त्याला त्याच्या सोबत घेऊन एका जंगलामध्ये जुन्या झाडाच्या तिथे गेला आणि दोऱ्याच्या मदतीने त्याला त्या झाडावरती लटकवलं. हिला प्रत्येक 4-5 दिवसांच्या भीतर येऊन बघत जाशील, ही मटकी फुटली तर अनर्थ होऊन जाईल. तुम्ही जसं म्हणाल तसं स्वामीजी. त्या दिवसानंतर ठाकूर प्रत्येक 2 दिवसाला जाऊन ते मटकीला बघून येत असायचा. अशा पद्धतीने गावाला असुराच्या प्रकोपापासून सुटकारा मिळाला होता. पण ती मटकी चुकून जरी फुटली असती तर मी पुन्हा परत येईल.